भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुन्हा एकदा सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. तिसऱ्या टी ट्वेंटी सारखा चौथा टी ट्वेंटी सामना सुपर ओव्हरमध्ये गेला आणि भारतानं न्यूझीलंडचा पराभव केला. न्यूझीलंडनं सुपर ओव्हरमध्ये 13 धावा केल्या आणि हे विजयाचं लक्ष भारतानं अवघ्या 5व्या चेंडूवर पार केलंय. या विजयासह भारतानं 5 सामन्यांच्या मालिकेत 4-0 अशी विजयी आघाडी घेतली. बघूया त्या मॅचचं सविस्तर विश्लेषण एमके यांच्या खास सेगमेंट टर्निंग पॉइंट मध्ये एमके विश्लेषक भालचंद्र जोगळेकर यांच्या सोबत. नमस्कार, मी भालचंद्र जोगळेकर. परत एकदा घेऊन आले विशेष कार्यक्रम टर्निंग पॉइंट फक्त एमके मराठीवर. भारत आणि न्यूझीलंड यांच्या टी ट्वेंटीचा चौथा सामना खेळला गेला स्काय स्टेडियम वेलिंग्टन येथे. काय मॅच झाली परत एकदा. मागच्या मॅचची रिपीट झाली का काय म्हणायला हरकत नाही. आज परत मॅच टाय झाली आणि रोमहर्षक लढतीमध्ये भारताने आज परत न्यूझीलंडचा पराभव केला आणि 4-0 आज मालिका आता खिशात टाकली आणि आता फक्त एकच मॅच पुढची राहिलेली. पण मॅच आजची काय अप्रतिम होती. म्हणजे आज परत टाय मॅच झाली. 165 धावा भारताने केल्या. त्या काही फारशा मोठी धावसंख्या नव्हती, परंतु न्यूझीलंडला परत 165 धावा त्यांनी केल्या 7 विकेटच्या मोबदल्यात 20 ओव्हरमध्ये. आणि सुपर ओव्हर टाकली गेली आणि सुपर ओव्हरमध्ये परत भारताने विजय मिळवला. बघूया सविस्तरपणे काय झालं आजच्या मॅचमध्ये. आज न्यूझीलंडनी टॉस जिंकून परत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आज केन विल्यमसन त्यांचा फलंदाज जो आहे तो थोडासा खांद्याला दुखापत झाल्यामुळे आज संघात नव्हता. आणि भारताकडून 3 चेंजेस झाले गेले. रोहित शर्माला विश्रांती दिली गेली, त्याचबरोबर राजेंद्र जडेजा आणि मोहम्मद शमी या दोघांनाही विश्रांती दिली गेली. त्यांच्या जागी संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनी या 3 खेळाडूंचं आज संघात आगमन झालं. भारताने फलंदाजीला पहिल्या सुरुवात केली केएल राहुल, आज त्याच्याबरोबर संजू सॅमसन आला. अतिशय चांगली सुरुवात करून एक सिक्सर मारलेला संजू सॅमसन थोडासा त्याला आतताईपणा नडला आणि तो परत वरती मारून आउट झाला. बॉल कव्हर्समध्ये कॅच देऊन आउट झाला. राहुलने आपल्या नेहमीच्या शैलीत फलंदाजीला सुरुवात केली होती, परंतु आज भारताची मधली फळी काही फारशी चालली नाही. कोहली लवकर आउट झाला, त्यानंतर बाकी खाली आलेले फलंदाज पण श्रेयस अय्यर पण लवकर आउट झाला आणि असे 4-5 फलंदाज आज आपले असे आउट झाले की कुठेतरी लांब मारायला गेले बाउंड्री लाईनवर कॅच, किंवा कुठेतरी आडवा मारायला गेले टॉप एज लागून ऑफसाईडला कॅच. असे सगळे म्हणजे 4-5 फलंदाजी थोडीशी भारताने फलंदाजीच्या बाबतीत हराखेरी केली असंच म्हणायला हरकत नाही. अगदी म्हणजे हा चांगला परफॉर्मन्स नव्हता. आणि शेवटी वेळ पडली, मनीष पांडे नवोदित फलंदाज बॅटिंगला आला, त्याला आज रन्स करण्याची फरक गरज पडली की आज त्यांनी रन्स केले असते तर काहीतरी आज झालं असतं, कारण शेवटचा रेकॉग्नाइज बॅट्समन होता. शार्दूल ठाकूरची त्याला साथ मिळाली. दोघांनी मिळून आज जवळजवळ खूप चांगली पार्टनरशिप त्यांनी दोघांनी केली आणि मनीष पांडेनी 50 धावा केल्या 36 चेंडूमध्ये. शार्दूल ठाकूरनी 20 रन करून त्याला खूप चांगली साथ दिली आणि या दोघांच्या फलंदाजीमुळे आणि केएल राहुल यांनी आधी केलेल्या 39 धावामुळे भारताला 165 धावांची धावसंख्या करता आली 20 ओव्हर्समध्ये. पण तरी सुद्धा ही धावसंख्या माझ्या मते एक 25-30 रन त्यांच्या अपेक्षा जेवढी आहे आणि जेवढ्या करायला पाहिजे तेवढ्या कमीच होत्या. आता ही धावसंख्या खरं म्हणजे पुरेशी नव्हती, परंतु न्यूझीलंडनी फलंदाजीला सुरुवात केल्यानंतर त्यांचा जो मुनरो आहे तो मुनरो चांगली त्यांनी आज फलंदाजी केली. त्यांनी सैफिट 3 नंबर आला होता, त्यांनी पण चांगली फलंदाजी केली आणि रॉस जडेजा तिघांनी चांगली फलंदाजी केली. 64-57 आणि 24 अशा अनुक्रमे तिघांनी धावा केल्या. आणि मला वाटतं ज्या पद्धतीने चालला होता त्यांचा परफॉर्मन्स त्याच्यावरनं त्यांना सहज मॅच जिंकतील असं वाटत होतं. एक जसप्रीत बुमराह सोडला तर कोणाची गोलंदाजी अशी त्यावेळेपर्यंत खूप चांगली नव्हती, परंतु 3 विकेट गेलेल्या असताना 11 धावांची गरज होती, 2 ओव्हर बाकी होत्या. त्यावेळी नवदीप सैनी नवीन नवोदित गोलंदाजीला आला आणि त्यांनी त्याच्या 19व्या ओव्हरमध्ये म्हणजे 19व्या ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 4 धावा दिल्या. अशा तऱ्हेने शेवटच्या ओव्हरमध्ये 7 धावा करण्याची गरज होती आणि शार्दूल ठाकूर या नवोदित गोलंदाजावर गोलंदाजी करण्याची म्हणजे कप्तानांनी जबाबदारी सोपवली आणि शार्दूल ठाकूरनी मला वाटतं दोन्ही हाताने ती ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब केली आणि अतिशय सुंदर ओव्हर टाकली. शेवटी या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा झाल्या आणि भारत न्यूझीलंडच्या 3 विकेट होत्या त्याच्यावर त्यांच्या 7 विकेट पडल्या. टोटल 4 विकेट एका ओव्हरमध्ये पडल्या आणि त्यांना फक्त 6 धावा करता आल्या आणि मॅच अशा तऱ्हेने टाय झाली.
दोन विकेट शार्दूल ठाकूरने घेतल्या, दोन त्यातले रनआउट झाले. परंतु ती शेवटची ओव्हर जेवढी सनसनाटी होती आणि जिंकण्याच्या अगदी म्हणजे जसं त्याच्या न्यूझीलंडच्या तोंडातना घास भारताने आज हिरावून घेतला आणि परत आज मागच्या मॅचप्रमाणे ज्यावेळेला टाईप झाली मॅच आणि मग सुपर ओव्हरवर परत मॅच मागच्या मॅच सारखी ज्यावेळेलाही सुपर ओव्हरवर गेली आणि सुपर ओव्हर टाकण्याची जबाबदारी यावेळेला परत पहिल्यांदा गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहवर भारताने ती जबाबदारी टाकली. जसप्रीत बुमराहने आपल्या एका ओव्हरमध्ये 13 रन्स दिल्या. सैफिट आणि मुंद्रो हे दोघ जण फलंदाजीला आले होते आणि त्यांनी एक बाउंड्री आणि एक सिक्सर आणि बाकी दोन दोनचे दोन शॉट आणि एक सिंगल असं करताना त्यांनी 13 रन्स काढल्या. एक विकेट गेली त्यांची त्यात सैफिटची. भारताला एका ओव्हरमध्ये 14 रन करण्याची गरज होती आणि आज सौथी न्यूझीलंडचा गोलंदाजीला आला. सौथी मागच्या मॅचलाही अपयशी ठरला होता. रोहित शर्मा मागच्यावाळी हिरो ठरला, त्यांनी त्याला शेवटच्या दोन बॉलला दोन सिक्सर मारून मॅच संपवली होती. तरी सुद्धा आज परत न्यूझीलंडनी सौथीवरच विश्वास टाकला आणि म्हणजे राहुल फलंदाजीला आला त्याच्याबरोबर आज रोहित शर्मा नव्हता, त्यामुळे कोहलीने स्वतःला आज बढती दिली आणि दोघं ओपनिंगला आले. सनसनाटी सुरुवात केली राहुलनी, पहिल्या बॉलला मिडविकेटला सिक्सर मारली, दुसऱ्या बॉलला परत पुलचा चौकार मारला. दोन बॉलमध्ये 10 रन केल्या, 14 रन करायचे होते. चार बॉलमध्ये फक्त 4 रन करण्याची आवश्यकता होती पण तिसऱ्या बॉलला राहुल परत पुलचा फटका मारून षटकार मारायच्या नादात बाउंड्री लाईनवर कॅच आउट झाला. तोपर्यंत अहो कॅच होईपर्यंत कोहलीनी एंड चेंज केलं होतं, त्यामुळे कोहली स्ट्रायकर एंडला आला आणि 3 बॉलमध्ये 4 रन्स करण्याचं आव्हान परत भारतापुढे होतं. कोहली फलंदाजी करत होता आणि कोहली असल्यावर म्हणजे भारता आतनं ड्रेसिंग रूम पण निश्चिंत असेल की कोहली सारखा फलंदाज ज्याच्याकडे एवढा एक्सपिरियन्स आणि प्रेशर मध्ये तो खेळू शकतो तसं काही त्याला काही चिंता नाही आणि त्यांनी आज परत तेच प्रूव्ह करून दाखवलं. त्यांनी शांतपणे खेळताना पुढचा बॉल मिडॉनकडे हळू खेळला, एकदम हळू खेळला आणि 2 रन पळाला. 2 रन करायची गरज होती 2 बॉलमध्ये शेवटच्या आणि पुढच्या बॉलला कोहलीने मिड विकेटला चौकार मारला आणि 1 बॉल बाकी ठेवून आजची मॅच परत जिंकली. म्हणजे भारताचा इतका परफॉर्मन्स चांगला होता, जेवढ्या क्लोज मॅचेस होत्या आणि हरण्याच्या मॅचेस आहेत ते भारत इतकं चांगलं खेळतंय आणि मॅच जिंकून देतंय स्वतःच्या संघाला आणि प्रत्येक वेळेला एक कोणीतरी नवोदित खेळाडू येतोय आणि तो चांगली परफॉर्मन्स करून जातोय. आज मनीष पांडेनी अप्रतिम बॅटिंग केली, त्याचबरोबर शार्दूल ठाकूरनी शेवटची ओव्हर त्याला दिलेली असताना इतकी सुंदर गोलंदाजी केली आणि मॅच जिंकून दिली. कारण कोणीतरी नवीन खेळाडू होतो त्याला तो चांगलं काहीतरी करून जातो आणि मॅच जिंकून देतो भारताला. आज न्यूझीलंडचा आज परत दिवस नव्हता, चांगली जिंकणारी मॅच आज त्यांनी स्वतःच्या हाताने म्हणजे मॅच हारली आणि म्हणजे चूक जेव्हा त्यांना जेवढा दोष द्यावा तेवढा थोडाच आहे. आजच्या मॅचचा जर टर्निंग पॉईंटचा जर विचार केला तर मनीष पांडेने अप्रति 50 रन्स केल्या होत्या, परंतु आजच्या मॅच माझ्या दृष्टीने टर्निंग पॉईंट होती शार्दूल ठाकूरची शेवटची ओव्हर. 4 विकेट त्यात पडल्या, 2 विकेट त्यांनी घेतल्या पण आणि 2 विकेट रनआउट झाल्या. फक्त 6 धावा प्रेशरखाली गोलंदाजी करताना त्यांनी दिल्या आणि त्यामुळे भारताने मॅच आज टाय करू शकला आणि सुपर ओव्हरमध्ये भारत जिंकू शकला. परंतु न्यूझीलंडच्या घशात तोंडातला घास काढून घ्यायचं जे काम आहे ते शार्दूल ठाकूरने केलं आणि त्यामुळे माझ्या मते आजचा मॅचचा टर्निंग पॉईंट म्हणजे शार्दूल ठाकूरने टाकलेली 20वी ओव्हर, अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम मॅच, फार चांगला परफॉर्मन्स करत भारताने आजची 4थी मॅच परत एकदा जिंकलेली आहे आणि 5वी मॅच आता खेळली जाईल. यात परत नवोदित खेळाडूंना मला वाटतं संधी कोहली नक्कीच देईल, कारण त्यांच्याकडून परफॉर्मन्स काढून घ्यायचं जे कसब आता आहे भारतीय संघामध्ये मॅनेजमेंटमध्ये टीम मॅनेजमेंटमध्ये ते अतिशय कौतुकास्पद आहे. बघूया पुढच्या मॅचमध्ये काय होते त्याचं विश्लेषण मी घेऊन परत आपल्यासमोर येईन. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. धन्यवाद.